देव नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही। तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो। पंडित म्हणाला, मला सोपे करून सांगा। मग तथागत म्हणाले, माणसाला 5 बाह्य ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याद्वारे माणूस सत्य जाणतो। डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा। माणूस डोळ्यांनी बघतो, कानाने आवाज ऐकतो, नाकाने श्वास घेतो, जिभेने चव घेतो आणि त्वचेने स्पर्श जाणतो। या 5 ज्ञानेंद्रियांपैकी कधी कधी 2 किंवा 3 ज्ञानेंद्रियांचा वापर करून माणूस सत्य जाणतो। पंडित विचारतो, कसे? तथागत म्हणतात, पाणी डोळ्यांनी दिसतं, पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावीच लागते। गोड की खारट कळायला जिभेची मदत घ्यावीच लागते। पंडित म्हणाला, बरोबर, पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय? तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता। पंडित म्हणाला, नाही। याचा अर्थ हवा नाही असा होतो का? पंडित म्हणाला, नाही। हवा दिसत नसली तरी ती आहे, कारण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही। आपण श्वासोच्छवास करताना हवा आत बाहेर सोडतो। वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला जाणवते। झाड पान हवेने हलतात, ते दिसतात। तथागत म्हणाले, आता मला सांग, देव तुम्हाला 5 ज्ञानेंद्रियांनी जाणवतो का? पंडित म्हणाले, नाही। तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे का? पंडित म्हणाले, नाही। तुमच्या आई वडिलांनी पाहिल्याचं सांगितलंय? पंडित म्हणाले, नाही। मग पूर्वजांपैकी कोणीच पाहिल्यास ऐकलंय? पंडित म्हणाले, नाही। मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिलं नाही, आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रियांनी हे जाणता येत नाही, ते सत्य नाही। त्याला गृहित धरायचे नाही, कारण त्याचा उपयोगच नाही। ज्ञानी पंडिताला बऱ्यापैकी पटायला लागले होते, तरी त्याने प्रश्न विचारला, तथागत ठीक आहे, पण मग आपण जिवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे, हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही। पंडित म्हणाला, हो बरोबर आहे। मग तथागत म्हणाले, मला सांगा, माणूस मरतो म्हणजे नेमकी काय? पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो। मग मला सांगा, आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो? पंडित म्हणाला, आत्मा शरीर सोडतो किंवा शरीर आत्मा सोडतो? कंटाळा आला म्हणून? पंडित म्हणतो, माणसाचं आयुष्य संपल्यावर। तथागत म्हणतात, तसे असेल तर सगळी माणसं 100 वर्ष जगली असती। अपघात आजार झाल्यावरही उपचार न करता जगलीच पाहिजे होती। पंडित म्हणाले, तथागत बरोबर आहे तुमचं, पण माणसात जीव आहे, त्याला काय म्हणाल? तथागत म्हणाले, तुम्ही दिवा पेटवता तेव्हा एक भांड भांड्यात तेल, तेलात वात असते, ही वात पेटवायला अग्नी देता, बरोबर? पंडित म्हणाले, बरोबर। तथागत, मग मला सांगा, वात कधी विझते? पंडित म्हणाले, तेल संपत तेव्हा। तथागत, आणखी? तेल आहे पण वात संपते तेव्हा। तथागत म्हणतात, आणखी? पंडित जी काहीच बोलले नाही। तेव्हा तथागत म्हणाले, पाणी पडले, वारा आला, पंतीच फुटली तर पंती विझू शकते। मानव देह ही एक पंती समजा आणि जीव म्हणजे आग। सजीवाचा देह 4 तत्वांनी बनलेला आहे, पृथ्वी, आप, वायू, तेज। पृथ्वी म्हणजे घनरूप पदार्थ म्हणजे माती, आप द्रव पदार्थ म्हणजे पाणी, स्निग्ध तेल, वायू म्हणजे वारा, तेज म्हणजे ऊर्जा, उष्णता। या 4 पैकी 1 पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो।
ऊर्जा बनणे थांबते, यालाच म्हणतात माणूस मरणे। आणि सजीव माणूस मेल्यानंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवासारखाच अस्तित्वहीन आहे। देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही, या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवित नाही। धम्म माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाने कसं आदर्श जीवन जगावं याचे मार्गदर्शन करतो। काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो। धम्म जिवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो। आणि जिवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळे नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो। अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजेच धम्म। ही वास्तविकता जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शकच आहे। अंतरजालावरून साभार। सर्व काल हा समान नसतो, तो परिवर्तनशील आहे। म्हणूनच आलेल्या संकटांमध्ये घाबरून राहण्यापेक्षा संकटातून कसे बाहेर पडावे यावर विचार मंथन करून योग्य ते कार्य करावे। सर्वांचेच मंगल हो।